पाट्याची ताकद व्हायला देऊन देऊ नको, ही मराठवाड्याला आलेली शेवटची संधी. म्हणून मी 15 दिवसापूर्वीच सरकारला जीरीस आणण्यासाठी आमरण उपोषणाची घोषणा केली होती तुमच्या धक्कासाठी. माझ्या मी ना आता नोकरी करणार, ऐकून घ्या, पुरा ऐकून घ्या दादा. आता काय होतं, एक जणामुळे कन्फ्युज झालं ना तुम्ही आणि मी, तुमच्या भावनाशी मोगाशी. मी उपोषणाला बसलो, मराठ्याच्या पोरावर केस बी नाही होणार, मराठ्याच्या पोरावर धक्का नाही लागणार, आणि तुम्ही एवढे ना आव्हान दिले 123 आमच्या माणसाला मरता कामा नाही. सरकारला निर्णय घ्यायला लागत, याच्या पाठीमागं अनेक कारण आहेत, आणखीन कारण आहेत. यर यर जरा घालायची ताकद माझ्या मराठ्यात आता नाही राहील, यर जरा घालायची माझ्या मराठ्यात ताकद नाही राहील. त्यामुळं आपल्याला एक गुन्हा बी होऊ द्यायचा नाही, आरक्षण बी मिळवायचं. छगन भुजबळ मला तर सण लावायला नाही पाहिजे, तुम्ही शांत खाली बसा. आता उमेदवार सगळ्या लावू नका, खाली बसा सगळे, आता खाली बसा, आता खाली बसा.